मी 4 वेळा आमदार झालो, त्यात 2014 पासून सलग आमदार आहे. राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय. या कालावधीत विरोधकांवर वैयक्तिक आरोप मी कधीच केले नाही, केवळ विचार व विकासाचे राजकारण करतो. मात्र विरोधक राजकीय सोयीतून विविध आरोप करीत आहेत. या विरोधकांचे विजन काय आहे आणि माझा भाईगिरीशी काहीही संबंध नाही. कारण नसतानाही मात्र राजकारण करण्यासाठी बिनबुडाचा आरोप केला जातो आहे, असा सवाल महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांनी केला आहे. दारव्हा मार्गावरील एका हॉटेलमध्ये मंगळवारी आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंतनू शेटे उपस्थित होते. विधानसभेची निवडणूक 6 वेळा लढविली, परंतु गुन्हेगारी भाईगिरी हा मुद्दा प्रथमच पाहत आहे. भाईगिरीशी माझा कुठलाही संबंध नाही. यासंबंधी विविध दाखले देत आमदार येरावार यांनी विरोधकांवर पलटवार केला. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केलेल्या भाईगिरीच्या प्रश्नांवर त्यांना विस्तृत माहिती दिली होती. घरंदाज कुटुंबात जन्माला आलो तरी माझी चूक आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला. उद्योग व्यवसायातूनही मला यश मिळाले आहे. मी कधीच कुण्या अधिकाऱ्याला पैसे कमिशन हप्ता मागितला नसल्याचेही त्यांनी सांगितले. महादेव मंदिराचे अध्यक्षपद केवळ सर्वांच्या आग्रहामुळे घेतले. जमिनी संबंधी लावण्यात येत असलेले आरोप चुकीचे असल्याचे आमदार येरावार यांनी स्पष्ट केले. शहरासह मतदारसंघात विविध विकास कामे आणली. 2.5 वर्षात जेवढा निधी आणला तो आजपर्यंतही कधी आला नव्हता, असा दावाही आमदार येरावार यांनी यावेळी केला. मात्र विरोधक विकासावर न बोलता केवळ सोयीचे राजकारण करीत आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपा संविधान बदलविणार आहे, असा अपप्रचार काँग्रेसने केला. विधानसभेतही हाच मुद्दा मांडला जात आहे. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसकडूनच संविधानाची मोडतोड झाली असल्याचा आरोप आमदार मदन येरावार यांनी केला. इतके वर्ष सत्ता असताना काय केलं, काय करू शकत होते, काय नाही केलं, त्यामुळे तुमचे हात आहे हे मी मान्य करतो. परंतु मी कधी वैयक्तिक कधी कुणावर आरोप करत नाही. पण या निवडणुकीतनी एक प्राधान्य मी पाहिजे, खरं म्हणजे जे उमेदवार आहे ते छानूल आहे माझ्याकडून पराभूत झाले होते. माझ्याकडून माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली म्हणून पक्षाकडून मागच्या निवडणुकीत 19 पराभूत झाले होते. पण 14 निवडणुकीत पराभूत झालेले, 19 निवडणुकीत पराभूत झालेले, 96 निवडणुकीत दोन्ही पराभूत झालेले, त्याचे सगळे निवडणूक आज वेगवेगळ्या गावात प्रचार करत असताना वेगवेगळे आरोप करत, खरं म्हणजे आरोपांना उत्तर. मी त्या दिवशी माझ्याजवळ कोणतरी मुलाखत घ्यायला आलं तेव्हा मी एकच गोष्ट त्यांना सांगितली की तुम्हाला असं वाटते का सगळे मानसिक रोग रोगी फक्त दावखान्यात असतात, काही अशी मोकळी फिरत असतात, मी हे तेव्हा पटलं. पण अनेकांना वारंवार एकच गोष्ट उठून बोल पण रेटून हा जो काँग्रेसचा विरोधी पक्षाचा नारा आहे त्याचं लोकसभेत सांगितलं, हे आलेचं संविधान करतो संविधान स्वतः अमेरिकेत केले आरक्षण रद्द करून म्हणतो. काश्मीरची निवडणुकीनंतर आता 70 जे हटवलं आहे तिथनं लागू करू संविधान पूर्ण देशात लागू करण्याचं काम कोणी केलं, 370 कलम हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यांचं संविधान 370 कलम लागू होणार नाही जरी त्याच्या पिढ्यानपिढे राहिले तरी म्हणजे येणार नाही तर होणार नाही. पण हे संविधानाशी खेळ नाही का 1975 अनिबागी लावली हा संविधानाशी खेळ नाही. 190 घटनेची बोट तोडली आणि हे खोटं बोलगेटून होतं त्याच्यामध्ये जनता भ्रमित होते. त्याच्यामुळे याही आरोपांना उत्तर देणं ही माझी मी जबाबदारी समजली. मागच्या काळात मी प्रेसमध्ये अमृत योजना आघाडीला बोलावलं गेलं तेही जमा झाले, त्यांचे ज्यांच्या मुली शिकत आहे त्यांचे पालक जमा झाले. आणि ही गोष्ट तर मला माहीतच होती, मी आणि हंसराज भैया सर्किट हाऊसमध्ये भैया मिनिस्टर होते आणि सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या गोष्टीसाठी चर्चा करत होते. मला स्वतः कीर्तीबाबू गांधींचा फोन की असं असं प्रकरण झालं आहे आणि लोक अत्यंत तीव्र आहे लोकपाला येत पाहिजे. मी स्वतः हंसराज भैया माझे साक्षीदार आहे किंवा तिची जनता साक्षीदार आहे. मी स्वतः त्या घटनेवर गेलो, मागची चर्चा केली. सर्वसाधारणतः जी घटना घडली
ही अत्यंत दुर्दैवी होती. त्याचं समर्थन तर नातेही करू शकत नाही सर, पण त्यांना शांत करणं, त्यांच्या पालकांचा जो रोष होता शांत करण्यासाठी मी देवाच्या देवा गाडीवर जाऊन उभा. मी तत्कालीन मुख्यमंत्री जे गृहमंत्री त्यांच्याशी वार्तालाप केला. माझा मोबाईल हा स्पीकरवर ठेवला आणि स्पीकरवरून जनतेला त्यांनी संबोधित केलं आणि जे कोणचे आरोपी आहे त्यांची योग्य चौकशी करून त्यांना सजा होईल आणि जे काही आहे ती कार्यवाही करून कोणताही दबावाला आम्ही बळी पडणार त्यांनी सांगितलं. तोच लोकांचा अर्ज होता आणि तोच कीर्तीपासून तयार करत होता. आता ते मी केल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी माझे धन्यवादही मानले. विषय तिथे संपला. आता मला नंतर जेव्हा नगर परिषदच्या निवडणुका तेव्हा मला सांगितलं आम्ही तुमच्या बातम्या छापतात. मी जेव्हा कारण विचारलं तुम्ही महिला आघाडीचे आमच्या तत्कालीन अध्यक्ष त्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ते माहितीच्या आंदोलन महिला आघाडी संवेदनशील प्रसंग कुठे असला आणि कोणत्या पालकांनी महिलांनी बोलावलं ते गेले असेल त्या भेट दिली असेल त्याचा काही राग काय करायचा. त्यांनी सांगितलं नाही छापलं आणि सांगितलं ठीक आहे नका छापलं. तोच विषय श्याम जयस्वाल करतात त्यांच्या मुली तिथे शिकत होत्या ते पालक म्हणून आले माझ्यासोबत तर नव्हते. ते तर नंतर माझ्यानंतर जिल्हा परिषद सदस्य नंतर झाले जिल्हा परिषदचे नंतर उपाध्यक्ष झाले नंतर त्यांचं जिल्हा परिषद सरकार झालं त्याच्या आधी राजकारणात त्यांचा विषय होता. त्यांचा जवळी करा म्हणून भाईगिरी असे आरोप करतात. विशेषतः त्यांनी जे स्वतः यवतमाळकर जनता त्यांचा इतिहास झालेला आहे म्हणजे मी खुलात गेलं तर प्रत्येक गोष्टच काढू शकतो. मला वाटते मला ते करायचे नाही आणि अशी काय तिथे पुन्हा माझ्यासोबत सुटतील. आता निवडणुका तिकीट डिक्लेअर झाल्यावर आम्ही लोक गळ्यात गळ्यात हात टाकू आम्ही गांधीजीच्या कार्यक्रमात द्वारे आले त्यामुळे मी करतो. आता 96 जेव्हा तिकीट घोषित झाली तेव्हा दिवाळी चौकात गणपती होता गणपती मी मंडळात होतो ते मंडळात बसले होते तेव्हा मोबाईल नव्हता त्यांनाही मेसेज आला मलाही मेसेज आला. अनेक गणेश मंडळाला भेट दिल्या. सेशन टीएन सेशनची निवडणुकाच्या चैता नवीन लागली होती. 11 दिवसात निवडणुका झाल्या जे काही आहे ते झालं विषय संपला पुन्हा आपले तेव्हा मी जेव्हा 99 करतो कीर्ती गांधीजीसोबत आमचे बिन आमदार असताना आमचे नगराध्यक्ष तेव्हा आता तिकडे होते. 2001 पुन्हा भाजपमध्ये डायरेक्ट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली ती त्यांना भाजपमध्ये आहे. 2002 सोबत असे प्रत्या त्याचपर्यंत कधी केले होते की सर्व वेगवेगळ्या पक्षाचे लोक आता त्याच्यासोबत आले असेल त्याच्यामुळे तुझे माणूस भ्रमंती होते आणि विकासावर बोलायला त्यांचा जो काय नाही त्याच्यामधून अशा गोष्टी ते करतात त्याच्यामुळे मला वाटते त्याच्याबद्दल एक स्पष्टीकरण तुम्हाला देणं हे मला अत्यंत म्हणजे महत्त्वाचं वाटलं.